एडवेंस स्वागत है। एमपीएससी अबुज पाटील या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। संयुक्त मुख्य परीक्षा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा या दृष्टिकोनातून आपण पर्यावरण हा जो घटक आहे दोन्ही परीक्षांसाठी जवळपास तो 4 ते 5 मार्क प्रश्नांसाठी विचारला जाणारा हा टॉपिक आणि त्या टॉपिकमध्ये या ठिकाणी जे आपण पीवायक्यू घेतोय कारण येणाऱ्या कालावधीमध्ये जे प्रश्न येतील ते पीवायक्यू मधून जास्तीत जास्त येण्याचे चान्सेस असतात आणि त्यामध्ये मग आपण प्रश्न घेत असताना राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा या दोन्ही प्रश्नांचं पूर्व या परीक्षांमध्ये झालेल्या प्रश्नांचं विश्लेषण या माध्यमातून घेतोय आणि या सिरीजचा हा दुसरा पोर्शन आहे। बरोबर, पूर्वीचा पोर्शन पहिला पार्ट या ठिकाणी आपण पाहिलेला आहे, दुसरा पार्ट आपण आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करतोय आणि अजून आपले जवळपास 2 ते 3 पार्ट अजून या ठिकाणी होणार आहेत। ती या ठिकाणी एकूण 5 व्हिडिओ मध्ये हे पीवायक्यू आपण अनालिसिस करणार आहोत आणि मग या ठिकाणी आणि अनालिसिस करत असताना इथं एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे अनालिसिस इथं पूर्णपणे राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा जो पूर्वपरीक्षेला जर बघितलं तर पर्यावरण दिलंय आणि त्याचा मेन सिलेबस मुख्य परीक्षेमध्ये याच्या मुख्य परीक्षेमध्ये दिलाय की संयुक्त पूर्व संयुक्त मुख्य परीक्षेमध्ये। बरोबर, 5 मार्कासाठी प्रश्न विचारले जातील। सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी एमपीएससी अबुज पाटील या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। चालेल, चलो मग या ठिकाणी बघा, पहिल्या सगळ्यात अगोदर तर ज्योग्राफीसाठी महत्वपूर्ण असणारा घटक महत्वपूर्ण का, तर इथं लक्षात ठेवायचं की ज्योग्राफीसाठी तुम्हाला भारत आणि महाराष्ट्र यांची कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन जर करायचे असेल तर या ठिकाणी काय होणार आहे याचा तुम्हाला फायदा होणार आहे या पुस्तकाचा। हे आपलं ज्योग्राफी माइंड मॅप पुस्तक आहे, पूर्णपणे मॅपच्या माध्यमातून याची मांडणी करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारचं हे या ठिकाणी पुस्तक आहे, 120 पेजेसचं पुस्तक आहे। यापूर्वीचा या ठिकाणी अनुभव जर पाहिला तर यापूर्वी ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या सगळ्या परीक्षांमध्ये 15 प्रश्न विचारले जायचे तिथं या ठिकाणी 13 प्रश्न असायचे आणि जिथं 10 प्रश्न विचारले जायचे तिथं 9 प्रश्न या पुस्तकामधून डायरेक्ट हिट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। बरोबर, सगळ्यांना आवाज क्लिअर होतोय का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, जेवढे असतील तेवढ्यांनी इथं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की आवाज क्लिअर आहे का। बरोबर, आणि सगळीकडे उपलब्ध होऊन जाईल, ज्यांना या ठिकाणी जिथं जिथं बुकशॉप मध्ये उपलब्ध नसेल त्यांनी माझ्यासोबत संपर्क साधा, तुम्हाला या ठिकाणी पोस्टाने पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल। माझा हा या ठिकाणी नंबर तुम्हाला पाहायला मिळतोय 9689966511। बरोबर, चलो या पद्धतीने या ठिकाणी हे पाहता येईल, मग आपण प्रश्नाकडे वळूया। कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला करता येईल। प्रश्नांकडे वळूया, प्रश्नाकडे जात असताना बघा आता इथं आपण या ठिकाणी ओके आवाज क्लिअर आहे, प्रश्नांची उत्तरं सगळ्यांनी देण्याचा प्रयत्न करायचा आहे। मी इथं खूप आपल्याला प्रश्न जास्तीत जास्त घ्यायचेत आणि कमीत कमी वेळेमध्ये हा पोर्शन कव्हर करायचा आहे। बरोबर, तर मग आपण सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्नांच्या अनालिसिस, एन्व्हायरमेंट जी प्रश्न आहेत त्यांच्या अनालिसिसला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय। बघा मग इथं पहिला प्रश्न काय म्हणतोय, बघा पहिलाच प्रश्न म्हणतो की महाराष्ट्राच्या शेती संदर्भातील विधाने पहा, राज्यसेवा पूर्व परीक्षा जी ऑगस्ट मध्ये झाली होती 4 ऑगस्ट 2022 ला, त्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला एन्व्हायरमेंटचा हा प्रश्न, महाराष्ट्राच्या शेती संदर्भामध्ये खाली दिलेले विधाने पहा, अशा प्रकारचा प्रश्न आहे। विधाने काय म्हणतायत, विधान म्हणतात की मृदाधूप ही शेती पुढील गंभीर समस्या नाही, महाराष्ट्राच्या संदर्भानं विचारलेला प्रश्न। बरोबर, ही मृदाधूप ही शेती पुढील गंभीर समस्या नाही। त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे की नदीपूर, जंगलतोड आणि अनिर्बंध चराई यामुळे जमिनीची धूप होते, स्टेटमेंट आपण बघूया की कशा पद्धतीचे हे स्टेटमेंट आहेत। त्याच्यानंतर दुसऱ्या या ठिकाणी अतिरिक्त सिंचनामुळे जमिनीची जमिनी क्षारयुक्त होत आहेत। बरोबर, हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे, तर इथं बघा मग इथं जर बघितलं तर 3 स्टेटमेंट आहेत आणि पर्यायामध्ये काय दिलेलं आहे, तर इथं पर्याय उत्तर दिलेत, पर्यायामध्ये काय काय दिलंय, विधान अ ब आणि क बरोबर, विधान ब आणि क बरोबर, दुसरं विधान दुसरं स्टेटमेंट या ठिकाणी दुसरा पर्याय दिलेला आहे, दुसरा पर्याय काय म्हणतोय, अ आणि ब बरोबर आहे, तर तिसरा पर्याय आहे अ ब क बरोबर आणि चौथा पर्याय आहे अ ब क बरोबर नाहीत। मग याच्यामध्ये जर या ठिकाणी उत्तर पाहायचं म्हटलं तर तुम्हाला उत्तर देता येईल कमेंट बॉक्स मध्ये। बघा मग या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल की मृदाधूप ही शेती पूर्वी गंभीर समस्या नाही असं होईल का, तर भारताबरोबरच महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही शेती कशी आहे एक गंभीर समस्या म्हणून पुढे आलेली आहे। जास्तीत जास्त मृदेचं या ठिकाणी धूप कोणत्या भागामध्ये होत असेल, तर ज्या भागामध्ये तीव्र उताराची शेती आहे,
बरोबर आहे. तीव्र भागामध्ये तीव्र उताराच्या प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी शेती केली जात आहे त्या भागामध्ये इथं जास्तीत जास्त धूप होते. आणि मग महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर सह्याद्री पर्वताचा पूर्व उतार असेल किंवा पश्चिम उतार असेल त्याच पद्धतीनं सह्याद्रीच्या उपरांगा ज्या विस्तारलेल्या आहेत पठारी प्रदेशावरती कोणत्या कोणत्या आहेत, तर हा माइंडमॅप राज्य सेवा मेन्स ओल्डचा सिलेबस नुसार आहे का? यस, ओल्ड तुम्हाला निवडा सुद्धा पूर्व परीक्षेला निश्चितपणे कामाला येईल. न्यूला सुद्धा कामाला येऊन जाईल. ओल्डला तर येणारच आहे, पूर्व मेन्सला सुद्धा येईल. पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हा जो माइंडमॅप आहे तो तुम्हाला नवीन जो सिलेबस येईल त्याच्या पूर्व परीक्षेला कामाला येईल. मुख्य परीक्षेला फॅक्ट खूप कमी असतात, या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असतो, फॅक्टचा कमी या ठिकाणी वापर असतो. बरोबर, ते लक्षात ठेवायचं. सो पूर्व परीक्षा आणि ओल्ड जो सिलेबस आहे त्याला मुख्य परीक्षेला या ठिकाणी कामाला असेल, पूर्व परीक्षेला कामाला असेल, संयुक्तला कामाला येईल, संयुक्त मुख्यला सुद्धा कामाला येईल. या सगळ्या परीक्षांसाठी हा या ठिकाणी महत्वपूर्ण असणार आहे. चालेल, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग हे जर स्टेटमेंट चुकीचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला इथं नदीपूर असेल, बरोबर नदीपूर असेल, जंगलतोड आणि अनिर्बंध चराई हे याच्यासाठी महत्वपूर्ण मृद्युपीचे कारण सांगितले जातात, हे स्टेटमेंट या ठिकाणी कसं असणार आहे, बरोबर असणार आहे. दुसरं स्टेटमेंट काय म्हणतंय, अतिरिक्त सिंचनामुळे जमिनी काय होत आहेत, क्षारयुक्त होत आहेत. बरोबर आहे, कारण का, तर जे पाण्यामध्ये क्षार मिक्स झालेले असतात ते क्षार जर अतिरिक्त पाणी जमिनीमध्ये दिलं गेलं तर ते जमिनीच्या वरच्या थरावरती साचायला सुरुवात होतात आणि जमिनी या खारयुक्त होतात. यांनी खारयुक्त झालेल्या जमिनीला काय म्हटलं जातं रे, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, चोपन्न जमिनी म्हटलं जातं. बरोबर, चोपन्न मृदा या ठिकाणी म्हटलं जातं, चोपन्न जमीन या ठिकाणी म्हटलं जातं. याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे, क्षारयुक्त मृदेला खालील पैकी का कोणत्या नावाने ओळखलं जातं किंवा डायडॅश असे म्हटलं जातं, तर त्याचं उत्तर होतं चोपन्न मृदा. बरोबर, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणून हे दोन स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत. आणि मग पर्याय क्रमांक एक याचं उत्तर येऊन जाणार आहे. पर्याय क्रमांक एक, चालेल. एन्व्हायरमेंटच्या कोणत्या कोणत्या टॉपिकवर फोकस करायचं सांगा सर प्लीज. एक लेक्चरच्या एंडिंगला सांगेल तुम्हाला की कोणत्या टॉपिकवरती फोकस करायचं आहे. बरोबर, किंवा विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकतो, एक 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल. तुम्हाला कोणते टॉपिक करायचेत आणि जास्तीत जास्त आता या प्रश्नांच्या माध्यमातूनच रिव्हिजन करा, इथूनच प्रश्न रिफ्लेक्शन होणार आहेत. बरोबर, जेवढे प्रश्न या ठिकाणी शक्यता आहे की रिफ्लेक्ट होतील तेच प्रश्न या ठिकाणी घेण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. 5 व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे 5 प्रश्न कव्हर करून दिले जातीलच, 100% होतील तुमचे कव्हर. चालेल, चलो मग पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, पर्यावरण संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेले कायदे व त्यांचे वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा. बघा कुठं प्रश्न विचारलाय, टेक्निकल प्री मध्ये, जी एप्रिल 2022 मध्ये झालेली टेक्निकल प्री मध्ये होती त्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला की पर्यावरण संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेले कायदे व त्यांचे वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, उशीर झालाय तुम्हाला, तरी लवकर येण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. दुसराच प्रश्न आहे, हरकत नाही, तरी पण बघा मग इथं तुम्हाला प्रश्न या ठिकाणी पाहत असताना जोड्या लावावरती प्रश्न विचारलाय. इथं बघा अ दिलेलं आहे काय, तर हवा प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण कायदा. त्याच्यानंतर दुसरा आहे वन्यजीव संरक्षण कायदा. त्यामध्ये दिलेला आहे जल प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण कायदा आणि वनसंवर्धन कायदा. असे 4 कायदे दिलेले आहेत आणि त्यांचे वर्ष या ठिकाणी विचारले आहे. तर वर्षामध्ये बघा 1974 आहे, 1980 आहे, 1981 आहे आणि 1972 या ठिकाणी आहे. मग आता तुम्हाला इथं जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला गेला आहे, तुम्हाला जोड्या लावामध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. सांगायचं उत्तर व्यवस्थितपणे जोड्या लावून सांगा बरं फास्टमध्ये, सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चलो बघा मग या ठिकाणी हे जे जोड्यालावरती प्रश्न विचारलाय हा टेक्निकल प्रीला जरी विचारला असता तर असे प्रश्न हे कुठे येण्याचे चान्सेस असतात माहितीये का, तर हे कंबाईन मेन्सला प्रश्न हे येण्याचे चान्सेस जास्त आहेत, लक्षात ठेवायचंय. याच्यामधला सहज एखादा प्रश्न विचारला जाऊन जाईल की हवा प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित करण्यात आला होता, सरळ प्रश्न असेल त्यावेळी तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. बरोबर, मग एक ठिकाणी तुम्हाला लक्षात येऊन जातं, इथं जर एक माहित असला तुम्हाला हवा प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण कायदा या ठिकाणी जर बघितला तर तो कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला आहे, तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक याचं उत्तर काय येऊन जातं सांगा कमेंट बॉक्समध्ये. 3, ओके 3 म्हणतायत. बरोबर, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे, लॉक किया जाए पर्याय क्रमांक 3. मग इथं काय आहे बघा,
इथं हवा प्रदूषण हवा प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण कायदा कधीच आहे 1981 बरोबर 1981 साली पारित करण्यात आला होता. त्याच्यानंतर दुसरा या ठिकाणी जर बघितला तर तो म्हणजे वन्यजीव संरक्षण कायदा. वन्यजीव संरक्षण कायदा आपल्याला माहित असता तर निश्चितपणे त्याचं सुद्धा उत्तर या ठिकाणी आलं असतं. आता वन्यजीव संरक्षण कायद्यावरती निश्चितपणे प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत का, तर 1972 साली पारित करण्यात आला होता, याला नुकतेच काय झालेलं आहे 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत, यावरती निश्चितपणे प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवायचं आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 ला पारित करण्यात आलेला होता बरोबर. दुसरा या ठिकाणी जर बघितलं तर B4 आहे. त्याच्यानंतर जल प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण कायदा जर बघितला तर तुम्हाला लक्षात येऊन जातं कधीच आहे, तर लक्षात ठेवायचा हा आहे 1974. आणि वन संवर्धन कायदा जो या ठिकाणी पाहता येतो तो म्हणजे 1980. अशा पद्धतीच्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येऊन जातं. अगदी बरोबर उत्तर देत आहे. चालेल, 50 वर्ष कंप्लीट झाल्याच्या पार्श्वभूमीवरती याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. कोणता कायदा आहे? वन्यजीव संरक्षण कायदा. याच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकेल. चालेल, चलो पुढे बघा. पुढे या ठिकाणी पुढचा प्रश्न काय म्हणतोय? पुढचा प्रश्न या ठिकाणी म्हणतोय की घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशामधून कमी विकसित देशामध्ये होऊ नये. म्हणजे ही हालचाल जी आहे या ठिकाणी जी ट्रान्सपोर्टेशन आहे ती थांबवण्यासाठी बेसेल अधिवेशनात या ठिकाणी बेसेल अधिवेशनामध्ये डायडॅश मध्ये या ठिकाणी आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या. म्हणजे हा सरळसरळ ते विचारलाय कोणत्या वर्षी आणि कोणत्या देशात, सरळसरळ याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय. मग घातक कचऱ्याची हालचाल या ठिकाणी विकसित देशामधून कमी विकसित देशामध्ये होऊ नये म्हणून बेसेल अधिवेशनात डॅडॅश मध्ये येथे आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या. म्हणजे कुठं आणि कोणत्या देशामध्ये, कधी आणि कोणत्या देशामध्ये असा प्रश्न विचारलाय. March 1999 जर्मनी, दुसरा पर्याय आहे April 1980 जपान, तिसरा पर्याय आहे May 1979 नॉर्वे, आणि पर्याय क्रमांक 4 आहे March 1989 स्वित्झर्लंड. सांगायचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये की कोणत्या वर्षी हा कायदा करण्यात आला, किंवा बेसेल जो कन्व्हेन्शन आहे ते कोणत्या वर्षी करण्यात आला. तो बेसेल कन्व्हेन्शन जे जो घातक कचरा आहे तो घातक कचऱ्यावरती या ठिकाणी निर्बंध घालण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेला बेसेल कन्व्हेन्शन, हे बेसेल कन्व्हेन्शन कोणत्या वर्षी करण्यात आला आणि कोणत्या देशामध्ये ही बेसेल अधिवेशन पार पडलेलं होतं हे तुम्हाला सांगायचंय कमेंट बॉक्स मध्ये. तर जास्त वेळ न घेता उत्तर द्यायचंय, कमीत कमी वेळेमध्ये लक्षात ठेवायचं. March 1989 या ठिकाणी स्वित्झर्लंड या देशामधील बेसेल या ठिकाणी काय करण्यात आलं होतं, हे परिषद भरवली गेली होती आणि या परिषदेच्या मध्ये एक कन्व्हेन्शनावर या ठिकाणी करारावर सही करण्यात आली. बेसेल करार किंवा बेसेल कन्व्हेन्शन त्याला म्हटलं जातं. March 1989 लक्षात ठेवायची. त्याची जर एक्झॅक्टली डेट आपल्याला पाहायची असेल तर 22 मार्च 1989 लक्षात ठेवा. या दिवशी स्वित्झर्लंड मधील बेसेल या ठिकाणी ही परिषद भरवली गेली आणि त्याच्यामध्ये काय केलं होतं, हा एक आंतरराष्ट्रीय करार या ठिकाणी पारित करण्यात आलेला होता. आणि मग या करारामध्ये काय करण्यात आलं, घातक कचरा जो आहे त्या घातक कचऱ्याचं जे स्थलांतर होत आहे ते स्थलांतर थांबवलं गेलं पाहिजे. बघा, कारण जर जास्तीत जास्त विकसित जे देश आहेत ते विकसित देशांमध्ये काय होतंय, तर या घातक कचऱ्याची निर्मिती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होते आणि ही झालेली निर्मिती ते काय करतात त्यांच्या माध्यमातून, तर विकसनशील देशांमध्ये किंवा अविकसित देशांमध्ये या ठिकाणी घालवण्याचा किंवा ट्रान्सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात. हे या ठिकाणी प्रयत्न थांबले गेले पाहिजेत. हा कचरा स्थलांतरित झाला नाही पाहिजे म्हणून ह्या या ठिकाणी एक करार करण्यात आला होता. कधी? तर 22 मार्च 1989 कुठं, स्वित्झर्लंड मधील बेसेल या ठिकाणी. त्याला बेसेल कन्व्हेन्शन असं या ठिकाणी म्हटलं जातं, पर्याय क्रमांक 4 बरोबर. चलो मग पुढचा प्रश्न घेऊया. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न होता बरोबर. आणि असेच प्रश्न तुम्हाला कुठे विचारले जातील तर लक्षात ठेवायचं, संयुक्त मुख्य परीक्षेमध्ये, राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये या धर्तीवरती प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा, औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर. बघा, औद्योगिक इंडस्ट्रियल सेक्टरमधून जे या ठिकाणी प्रदूषित पाणी बाहेर पडतं त्याचा पुनर्वापर करण्याच्या संदर्भानं सुरू करण्यात आला ग्रीन डॉट कार्यक्रम. याची सुरुवात कोणत्या देशात झाली? ग्रीन डॉट कार्यक्रम कशा संदर्भामध्ये होता? तर औद्योगिक इंडस्ट्रियल सेक्टरमधून जे प्रदूषित पाणी होतं ते पुन्हा एकदा पुनर्वापर करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेला ग्रीन डॉट कार्यक्रम कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आलेला होता हा प्रश्न या ठिकाणी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 मध्ये विचारला गेलेला होता. त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड की नॉर्वे,
सांगायचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये. पर्यावरण यावर किती प्रश्न असतात सर? लक्षात ठेवायचं पर्यावरण या विषयावरती राज्यसेवा पूर्व परीक्षेला 5 प्रश्न विचारले जातात. त्याच पद्धतीनं जर तुम्ही या ठिकाणी एवढेच प्रश्न हे संयुक्त मुख्य परीक्षेला सुद्धा 5 प्रश्न विचारले जातील. लक्षात ठेवायचं राज्यसेवा पूर्व परीक्षेला 5 आणि इथं संयुक्त मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा 5 प्रश्न विचारले जातील. त्याच पद्धतीनं या ठिकाणी लक्षात घ्यायचंय राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर 1 मध्ये जवळपास या विषयावरती 15 प्रश्न या ठिकाणी विचारले जात असतात. हे निश्चितपणे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. बरोबर. तर सांगायचं उत्तर याचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं तर हा जो औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी सुरू करण्यात आलेला ग्रीन डॉट कार्यक्रम जो आहे तर तो कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आला होता? पर्याय क्रमांक 2 जर्मनी या देशामध्ये सुरू करण्यात आलेला होता. लक्षात ठेवायचं 1991 मध्ये त्यांचे जे 1992 मध्ये 91-92 मध्ये या ठिकाणी जर्मनीचे एक पर्यावरण मंत्री होते बरोबर क्लॉस टोफर. बरोबर क्लॉस टोफर यांचं त्यांचं नाव होतं. त्यांनी या ठिकाणी काय केलं होतं ग्रीन डॉट कार्यक्रमाची संकल्पना मांडलेली होती आणि या जर्मनीमध्ये तेव्हा हा कार्यक्रम काय करण्यात आला होता सुरू करण्यात आलेला होता. बरोबर. 3-4 असं नाही द्यायचं बरं का, एकच उत्तर द्यायचं कोणतं बी. 2 उत्तर आहे. जर्मनीमध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आला ग्रीन डॉट कार्यक्रम. बरोबर. तो या ठिकाणी महत्वाचा आहे. तुम्ही याचा अर्थ काय झालेला आहे प्रश्न पाहिलेले नाही आहेत. येणाऱ्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला जर यश प्राप्त करायचं असेल तर PYQ तुम्हाला पाहावे लागतील. परत एकदा सांगतो कारण 5 प्रश्नांसाठी तुम्हाला कोणतं पुस्तक जर मार्केटमध्ये बघितले तर जवळपास 300-400 पेजेसचे पुस्तक आहेत. 5 प्रश्नांसाठी तुम्हाला ते पुस्तक या ठिकाणी कसं करता येईल तर ते फक्त तुम्हाला या माध्यमातून करता येऊ शकेल. या प्रश्नांच्या माध्यमातून त्याचे अनालिसिस केलं तर जर्मनी या देशामध्ये बरोबर यांचे पर्यावरण मंत्री तत्कालीन पर्यावरण मंत्री 1990 मध्ये कोण होते तर लक्षात ठेवायचं क्लॉस टोफर. बघा या ठिकाणी टोफर यांनी काय केलं होतं 1990 दशकामध्ये ही संकल्पना मांडलेली होती. जर्मनीचे तत्कालीन कोण पर्यावरण मंत्री जर्मन पर्यावरण मंत्री यांनी या ठिकाणी काय केलं होतं याची संकल्पना मांडलेली होती. चालेल. नोट्स मिळतील का सर याची तुम्हाला अनालिसिस PDF देतो मी बरं का. याची जी अनालिसिस आहे ऍज इट इज हे अनालिसिस केलेलं जे आहे ते अनालिसिस केलेलं तुम्हाला इथं उपलब्ध करून देतो. चालेल. आणि नोट जे आहे ते तुम्हाला बघतो लवकरात लवकर जर झाली तर तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जर कंबाईन मुख्य जे आहे कंबाईन मुख्यला तर तुम्हाला नोट्सच देणार मी बरं का. कंबाईन मुख्य परीक्षेला या ठिकाणी नोट्सच उपलब्ध करून देणार. आणि आणखीन एक तुम्हाला एक गोष्ट सांगायची की 6 जून पर्यंत आपण आपल्या ऍपवरती आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती एक ऑफर ठेवलेली. फक्त कोणतीही बॅच तुम्ही ज्योग्राफीची महाराष्ट्र ज्योग्राफी घ्या इंडिया ज्योग्राफी घ्या करंट अफेअर्स घ्या किंवा एन्व्हायरमेंट घ्या कोणतीही बॅच जरी घेतली किंवा स्टेट बोर्ड घ्या तर 25 रुपयामध्ये बॅच आपण उपलब्ध करून दिली आहे. 3 महिने त्याची व्हॅलिडिटी असणार आहे. प्रत्येक व्हिडिओ लेक्चर हे 4 वेळा पाहता येणार आहे. हँड रिटन नोट्स तुम्हाला त्याच्यामध्ये उपलब्ध होतील. स्टेट बोर्डच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध होतील. या सगळ्या नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बरोबर. आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती MPSC अबुज पाटील प्ले स्टोरवरून ऍप डाऊनलोड करून घ्यायचं आणि तुम्ही फक्त आणि फक्त 25 रुपयाला बॅच स्टोअरमध्ये जायचं आणि बॅच जॉईन करून घ्यायची. जॉईन करून घ्या एकदा. चालेल. जोड्या जुळवा. बरोबर. जोड्या जुळवामध्ये हा प्रश्न विचारलाय. काय प्रश्न आहे? मनुष्याच्या कार्यक्रमावर ध्वनी प्रदूषणाचे परिणाम काय होतात ते या ठिकाणी तुम्हाला विचारले गेले. जर बघितलं तर ध्वनीचे तीव्रता मोजायचे एक कोणतं असतं डेसिबल. डेसिबल मध्ये ध्वनीची तीव्रता मोजली जाते आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी जर बघितलं तर आवाजाची पातळी दिलेली आहे आणि कार्य दिलेलं आहे म्हणजे किती क्षमता आहे याचे परिणाम काय होतात. झोपेत अडथळा कशामुळे येतो कार्यक्षमतेची हानी कशामुळे होते त्याच पद्धतीनं कायमची श्रवण क्षमतेची हानी कशामुळे होऊ शकते आणि भाषणामध्ये व्यत्यय येण्यासाठी किती डेसिबलचा हा ध्वनी आवाज या ठिकाणी असतो तो इथं भाषणामध्ये व्यत्यय आणू शकतो. चालेल. तर लक्षात ठेवायचं याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. इथं बघा आवाजाची पातळी काय काय दिली 100 डेसिबल 40 डेसिबल 70 डेसिबल आणि 90 डेसिबल. त्याच पद्धतीने तर कार्य काय दिलेले तर झोपेत अडथळा कार्यक्षमतेची हानी कायमची श्रवण क्षमतेची हानी आणि भाषणात व्यत्यय म्हणजे संभाषण जो व्यत्यय असतो तो व्यत्यय या ठिकाणी कशामुळे येतो ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. 2 देताय 1 देताय सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चालेल. चलो मग ज्यांनी उत्तर पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे तो पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर या ठिकाणी बरोबर येऊन जातं. बरोबर. मग इथं बघायचं या ठिकाणी लक्षात ठेवून जाईल तर इथं 100 डेसिबल 100 डेसिबल कशाची या ठिकाणी हानी करतं तर कायमची श्रवण क्षमता
जी आपल्याला आयपी एन जी क्षमता म्हणजे डायरेक्टली आणि बहिरेपणा येऊ शकतो सेम डेसिबल हे जरी या ठिकाणी जर बघितलं तर येऊन जातं. त्याच्यानंतर दुसरा भर बघितला तर इथं झोपेत अडथळा 40 डेसिबलचा जर ध्वनी असेल तीव्रतेचा त्याच्यामुळे आपल्याला झोपेमुळे अडथळा येऊ शकतो, झोप आपली मोडू शकते बरोबर. आणि याच्या संदर्भानं काही मर्यादा सुद्धा घालून दिलेल्या, त्या मर्यादा सुद्धा तुम्हाला सांगून देतो. मर्यादेवरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं 70 डेसिबलचा जो ध्वनी आहे त्याच्यामुळे काय होतं भाषणामध्ये व्यत्यय येऊ शकतो. आणि दुसरा आहे 90 डेसिबलचा जो ध्वनी असेल त्यानं या ठिकाणी या कार्यक्षमतेची हानी या ठिकाणी होऊ शकते बरोबर. अशा पद्धतीने या ठिकाणी हे कार्य आणि आवाजाची पातळी याच्यामध्ये दिलेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रश्न विचारत असताना इथून पुढे कसा प्रश्न विचारला जाईल तर एक क्षेत्र असतात, क्षेत्रानुसार ध्वनीची तीव्रता निश्चित करून दिलेली आहे. दिवसभराची तीव्रता आणि रात्रीची तीव्रता काय असली पाहिजे हे निश्चित करून देण्यात आलेलं आहे. ते थोडक्यामध्ये तुम्हाला सांगून देतो. बघा इथं क्षेत्र सांगतो तुम्हाला, क्षेत्र आणि इथं सांगून देतो ध्वनीची तीव्रता. ध्वनीची तीव्रता बरोबर. आता ध्वनीची तीव्रता पाहत असताना इथं दिवसा आणि रात्री बरोबर, दिवसा आणि रात्री. आता दिवसा कसा असेल तरी लक्षात ठेवायचं 6 ते 10, 6 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. आणि इथं लक्षात ठेवायचं तर 10 ते 6 हा वेळ असतो रात्रीचा बरोबर. मग इथं हे लक्षात ठेवायचं हा इथं तीव्रता मर्यादा घालून देण्यात आले आहेत. वेगवेगळे क्षेत्र आपल्याला पाहता येतील. बघा मग या ठिकाणी क्षेत्र कोणते कोणते आहेत. इथं जर बघितलं तर पहिलं क्षेत्र आपल्याला पाहता येईल ते म्हणजे औद्योगिक क्षेत्र. औद्योगिक क्षेत्र, औद्योगिक बरोबर. औद्योगिक क्षेत्रामध्ये जर बघितलं तर ध्वनीची तीव्रता कशी आखून देण्यात आलेली आहे, किती डेसिबल मध्ये, हे जे सांगतोय ती जी तीव्रता आहे ती तीव्रता कशामध्ये आखून दिलेली आहे तर डेसिबल मध्ये तीव्रता आखून दिलेली आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्यवस्थितपणे बघून घ्यायचं आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये जर बघितलं तर ध्वनीची तीव्रता ही दिवसा 75 डेसिबल पर्यंत या ठिकाणी इथं लिहितो, इथं त्याचं एकक लिहून टाकतो डेसिबल बरोबर. इथं पण डेसिबल हे या ठिकाणी 75 डेसिबल ही औद्योगिक क्षेत्रामध्ये दिवसाची ध्वनीची तीव्रताची मर्यादा घालवून देण्यात आलेली आहे. आणि तीच मर्यादा रात्री जर पाहिलं तर 70 डेसिबल पर्यंत आखून देण्यात आलेली आहे. कोणत्या क्षेत्रामध्ये? औद्योगिक क्षेत्रामध्ये बरोबर. त्याच्यानंतर दुसरं क्षेत्र या ठिकाणी पाहता येईल व्यावसायिक क्षेत्र. व्यावसायिक व्यावसायिक क्षेत्रामध्ये जर बघितलं तर ही तीव्रता दिवस 65 डेसिबलची आखून देण्यात आली आहे आणि रात्रीच्या वेळेला 55 डेसिबलची या ठिकाणी काय केलं आहे. हे औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्र म्हणजे कोणतं तर लक्षात ठेवायचं औद्योगिक क्षेत्र म्हणजे जिथं डायरेक्टली कंपन्या प्रोडक्शन कंपन्या आहेत, जसं की पुण्यामध्ये चाकणचा एरिया आहे, एमआयडीसीचे एरिया असतात, ते म्हणजे औद्योगिक क्षेत्र झाले. आणि व्यावसायिक क्षेत्र कोणते असतील, कमर्शियल बिल्डिंग जे असतात त्या क्षेत्रामध्ये आवाजाची तीव्रता या ठिकाणी 65 आणि 55 एवढी घालून देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर तिसरं या ठिकाणी जर बघितलं तिसरं क्षेत्र कोणतं असतंय, लोकवस्ती. लोकवस्ती बरोबर. मग या लोकवस्तीच्या क्षेत्रामध्ये दिवसाच्या ध्वनीची तीव्रता या ठिकाणी 55 डेसिबल आहे आणि रात्रीच्या ध्वनीची तीव्रता या ठिकाणी 45 डेसिबल पर्यंत काय केले आहे, निर्धारित करून देण्यात आले आहे. याच्यापेक्षा जास्त जर या ठिकाणी ध्वनीची तीव्रतेचा इथे आवाज केला तर काय केलं होऊ शकतं, तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आणि शेवटचं या ठिकाणी क्षेत्र आहे शांतता क्षेत्रे. शांतता क्षेत्रे. आता या क्षेत्रे शांतता क्षेत्रामध्ये जर बघितलं तर ही दिवसाची तीव्रता आहे या ठिकाणी 50 डेसिबल आणि रात्री या ठिकाणी 40 डेसिबलची इथं ध्वनी तीव्रता घालून देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. ध्वनीच्या तीव्रतेवर या कॉलमवरती ते 100% विचारला जाऊ शकतो. दिवसा किंवा रात्री या दोन्हीपैकी एक एक दिला जाऊ शकेल. आणि याच्यापेक्षा जर अधिक आवाजाने आपण साऊंड केले तर तिथं काय होऊ शकतं, तर इथं कारवाई होऊ शकते. अलीकडे जर बघितलं ना आपण ते भोंगे वगैरे ते प्रकरण मागच्या कालखंडामध्ये चर्चेचा विषय होते, त्या कारणानं याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. लक्षात ठेवायचंय. तर हे महत्वपूर्ण आहे. शांतता क्षेत्रे म्हणजे कोणते, आता हॉस्पिटल्स वगैरे जे असतात, मेडिटेशन सेंटर असतील, हॉस्पिटल्स असतील, ती शांतता क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत.
आणि त्यानुसार या ठिकाणी इथं त्या क्षेत्रामध्ये ज्या ध्वनीची तीव्रता आहे ती 50 आणि 40 दिवसा 50 डेसिबल आणि रात्री 40 डेसिबल अशी मर्यादा या ठिकाणी घालून देण्यात आलेली आहे. दुसऱ्या ठिकाणी महत्वाची विनंती आहे की जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं, बरं का, नवीन असाल तर निश्चितपणे करून घ्यायचंय. दुसऱ्या त्याच्यापेक्षा आणखीन एक महत्वाची गोष्ट काय, तर लाईक करून घ्या. सगळ्यांनी लाईक केलं पाहिजे, सगळ्यांनी लाईक केलं पाहिजे, चालेल. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं, जोड्याजवळवरती परत एकदा प्रश्न विचारलाय, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची पद्धत आणि त्याचा अर्थ काय होतो, अशा प्रकारचा कधी राज्यसेवा पूर्णपरीक्षा 2019 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. हा प्रश्न परत एकदा संयुक्त मुख्य परीक्षेला विचारण्याचे चान्सेस आहेत, बरोबर. मग या ठिकाणी जोड्याजवळवरती कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची पद्धत इथं दिलेली आहे पद्धत, आणि इथं काय दिलेलं आहे, तर त्या पद्धतीचा अर्थ काय होतो. इथं जर बघितलं तर इथं पद्धती कोणत्या कोणत्या आहेत बघा, कचरा डेपो भस्म करणे, ढवळणे आणि पॅरोलिसिस, बरोबर. ह्या झाल्या पद्धती. इतर पद्धती आपण लिहूया, आणि इथं काय आहे, तर अर्थ. मग आता बघा या याचा अर्थ काय काय येतो बघा, कचरा जाळणे, कचरा टाकणे आणि बुलडोजरच्या सहाय्याने दाबणे, त्याच्यानंतर ऑक्सिजन विरहित ज्वलन करणे आणि जमिनीवर कचरा पसरवणे, त्या पद्धती दिलेल्या आहेत, बरोबर. स्क्रीनशॉट घेण्याची गरज नाही, तुम्हाला सांगतो. ह्याची जी पीडीएफ आहे टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देतो तुम्हाला. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, @ अबुज पाटील ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं, किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला याची ही जी पीडीएफ आहे एक्सप्लेनेशन केलेली ती ऍज इट इज पीडीएफ तुम्हाला तिथे उपलब्ध करून देतो ना मी. स्क्रीनशॉट घेण्याची गरज नाही तुम्हाला, चालेल. सगळेच्या सगळे त्या ठिकाणी प्रश्न उपलब्ध होतील, सगळे या ठिकाणी स्क्रीनशॉट तुम्हाला घेण्याची गरज पडणार नाही, चालेल. त्याच्या फंड्यातच पडू नका, तुम्हाला पीडीएफ देतो ना मी, चालेल. चलो मग आता याचा अर्थ सांगितलेला आहे. अर्थ सांगायचा आहे, कचरा डेपो भस्म करणे, ढवळणे, पॅरोलिसिस, याची उत्तर तुम्हाला इथं याच्यामधून पर्याय उत्तर या ठिकाणी निवडायचे. तर सांगायचं उत्तर या ठिकाणी पर्याय कोणता बरोबर आहे, 2 1 3 4, 2 1 4 3, 1 2 3 4, 4 3 2 1, सांगा बरं उत्तर कोणतं आहे. फास्ट मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. सांगायचं उत्तर, तर इथं बघायचं या ठिकाणी एक जरी आपल्याला माहित असलं ना, एक पॅरोलिसिस, पॅरोलिसिस हा या ठिकाणी सरळ वेगळा अर्थ आहे. पॅरोलिसिस म्हणजे इथे या ठिकाणी हा शास्त्रीय शब्द वाटतोय थोडा, नाही का. मग शास्त्रीय शब्द जरी वाटत असला तर तशाच प्रकारची आपल्याला इथे एक शास्त्रीय प्रक्रिया सुद्धा वाटते, बरोबर. मग इथं D3 ऑक्सिजन विरहित ज्वलन ही एक शास्त्रीय प्रक्रिया वाटते, बरोबर. एक शॉर्ट लॉजिक लावलं तरी, बरोबर. आणि मग याच्यावरून तुम्हाला उत्तर काढता येईल की पॅरोलिसिसचा अर्थ काय होतो, की ऑक्सिजन विरहित ज्वलन याचा अर्थ होऊन जातो. तर मग पॅरोलिसिस म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन विरहित ज्वलन असेल, तर डच या ठिकाणी 3 असेल, तर डच 3 असणारा पर्याय फक्त या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक 2 दिसतोय. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येऊन जातो, 2 1 4 3. मग इथं जर बघितलं कचरा डेपो 2 म्हणजे काय, कचरा टाकणे आणि बुलडोजरच्या सहाय्याने दाबणे म्हणजे काय, हे कचरा डेपो मध्ये या ठिकाणी याचा कचरा डेपो करणं, बरोबर. दुसरा काय आहे, तर इथं लक्षात ठेवायचं, भस्म करणे, कचरा जाळणं, बरोबर. भस्म करणे म्हणजे काय, राख करणे, त्याचा जाळणं, त्याचा अर्थ होतो भस्म करणं. तिसरा अर्थ काय आहे तर लक्षात ठेवायचं, ढवळणे, जमिनीवर कचरा पसरविणे, हा याचा अर्थ होतो कचरा ढवळणं, बरोबर. ही या पद्धतीने मग याचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 तुम्हाला इथं पाहता येईल, बरोबर. चलो पर्याय क्रमांक 2, ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया, भारतीय लोकांचे आरोग्य खालवण्यास खालीलपैकी कोणता महत्वाचा घटक कारणीभूत आहे. हा एक महत्वाचा प्रश्न आहे बरं का, भारतीय लोकांचे आरोग्य खालवण्यास खालीलपैकी कोणता महत्वाचा घटक कारणीभूत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 मध्ये विचारला गेलेला प्रश्न. हवेचे प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि भूमी प्रदूषण, कोणत्या प्रदूषणाच्या आधारे प्रत्यक्षपणे मानवी आरोग्यावर जास्तीत जास्त या ठिकाणी काय होतंय, तर परिणाम होतोय, भारतीयतील लोकांच्या आरोग्यावरती परिणाम झालेला आहे, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, चला याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स. भारतीय लोकांचे आरोग्य खालवण्यासाठी कारणीभूत ठरलेला प्रदूषणाचा प्रकार कोणता, सरळ असा प्रश्न विचारला जाऊ शकेल, त्यावेळी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हवेचे प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण की भूमी प्रदूषण, कोणत्या घटकामुळं, कोणत्या प्रकारच्या प्रदूषणामुळे मानवी भारतातील लोकांच्या आरोग्यावर जास्तीत जास्त परिणाम होत आहे, तर लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक 2
पर्याय क्रमांक दोन म्हणजे काय, जल प्रदूषण. जल प्रदूषणामुळे भारतातील लोकांच्या आरोग्यावरती हे जास्तीत जास्त दुर्गामी परिणाम होताना आढळून आलेले आहेत. बरोबर. आणि मग जल प्रदूषण होत असताना इथं जर आपण पाहिलं, तुमच्या लक्षात येईल की इथं या ठिकाणी जल प्रदूषण नियंत्रणासाठी काय काय प्रयत्न करण्यात आले आहेत सांगू शकाल का? कायदा कधीचा होता रे? आत्ताच सांगितलं तुम्हाला जल प्रदूषण नियंत्रण कायदा कधीचा आहे. तर इथं याच्या कायद्यावरती इथं बघा या ठिकाणी जल प्रदूषण नियंत्रण कायदा कधीचा आहे रे? तर 1974 साली पारित करण्यात आला होता, लागू करण्यात आला होता. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा या ठिकाणी पाऊल उचललेलं होतं ते कधी? तर राष्ट्रीय जल धोरण आखलं गेलेलं होतं कधी? 1987 मध्ये राष्ट्रीय जल धोरण याची आखणी कधी करण्यात आली होती? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1987 साली या ठिकाणी जल धोरणाची आखणी करण्यात आली. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं, एक परिषद या ठिकाणी निर्माण करण्यात आली, राष्ट्रीय जल संसाधन परिषद. बरोबर. जल संसाधन परिषद संसाधन परिषद कधी या ठिकाणी ही अस्तित्वात आली? तर लक्षात ठेवायचं 1990 साली. बरोबर. हे जे जल धोरण आखण्यात आलेलं आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी काय करण्यात आलं होतं? तर या जलसंसाधन परिषदेची आखणी करण्यात आली होती, स्थापना करण्यात आली होती. याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर लक्षात ठेवायचं, या जलसंसाधन परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष या ठिकाणी कोण असतात? अध्यक्ष असतात पंतप्रधान. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरोबर. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असणाऱ्या जल संवर्धनासाठी करण्यात आलेले उचलण्यात आलेले हे पाऊल आहेत, यावरती प्रश्न विचारला जाईल. बरोबर. सगळ्यांनी या ठिकाणी बघून घ्यायचं व्यवस्थितपणे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजेच काय? UNEP म्हणतो आपण याला. UNEP च्या नियमाप्रमाणे माध्यमांच्या जोड्या जुळवा काय दिलेला आहे? प्रदूषक दिलाय आणि त्यांच्या योग्य जोड्या लावा या ठिकाणी विचारलाय. मग प्रदूषक आणि कशामुळं कशाचं त्या प्रदूषकामुळे कशाचं प्रदूषण होतं अशा प्रकारचा हा या ठिकाणी काय विचारलाय? तर प्रश्न विचारलेला आहे. मग बघा, नायट्रोजन ऑक्साईड दिलाय, पेट्रोलियम हायड्रोकार्बन्स दिलेला आहे, त्याच्यानंतर फ्लोराईड दिलेला आहे आणि मायकोटॉक्सिन हा एक प्रदूषक दिलाय. हे प्रदूषक आहेत आणि माध्यम म्हणजे या प्रदूषकामुळे कशाचं प्रदूषण होतंय? मग इथं समुद्र, अन्न, हवा आणि स्वच्छ पाणी. मग इथं तुम्हाला सांगता येईल याचं जोड्या जुळ्यामध्ये उत्तर सांगता येईल. सांगायचं उत्तर या ठिकाणी 1 2 3 4 4 3 2 1 3 1 4 2 कि 3 1 2 4. उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये देता येईल. सांगायचं उत्तर फास्ट मध्ये सांगा बरं. तर याच उत्तर तुम्हाला लक्षात येऊन जातं ते म्हणजे काय? तर एकावरून सुद्धा उत्तर काढू शकता तुम्ही. क च जर 4 तुम्हाला माहित असेल, क च 4 म्हणजे फ्लोराईड. फ्लोराईडचं जर प्रमाण पाण्यामध्ये जास्त वाढलं तर काय होतं? फ्लोरोसिस नावाचा या ठिकाणी आजार होतो. मग काय होतं? तर पाणी या ठिकाणी दूषित होतं. बरोबर. मग क च 4 असणारा एकमेव पर्याय, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येऊन जातं. बरोबर का? यावरून या ठिकाणी लक्षात ठेवता येईल. बरोबर. फ्लोराईड्स मग इथं जर बघितलं तर इथं काय? आता पहिल्यापासून जर बघितलं तर नायट्रोजन ऑक्साईडमुळे कशाचं प्रदूषण होतंय? तर हवेचं प्रदूषण होणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं आहे पेट्रोलियम हायड्रोकार्बन्स. आपल्याला माहिती आहे पेट्रोलियम हायड्रोकार्बन्स जर या ठिकाणी आपण मिळवतो कुठून? तर समुद्राच्या तळापासून मिळवतो. आणि मग त्याचं जर लिकेज झालं तर काय होणार आहे? समुद्राचं प्रदूषण होणार आहे, समुद्राच्या पाण्याचं प्रदूषण होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी पेट्रोलियम हायड्रोकार्बन्स म्हणजे समुद्राचं प्रदूषण होतं. त्याच्यानंतर फ्लोराईड्स तुम्हाला सांगितलं स्वच्छ पाण्याचं प्रदूषण होतं आणि मायकोटॉक्सिन जे आहे त्याच्यामुळं अन्नाचं प्रदूषण या ठिकाणी होतं. अन्न हे दूषित होतं, विषारी होतं. बरोबर. आणि मायकोटॉक्सिन्सच्या सेवनामुळे कदाचित आपला या ठिकाणी मृत्यू सुद्धा होऊ शकतो. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवून जातं उत्तर याच्यावरून काढता येतं. बरोबर. सहज सहज उत्तर, लवकरात लवकर उत्तर काढून आपल्या पुढे जाता येत असतं. मी तुम्हाला माझं काम काय तर इथं जास्तीत जास्त एक्सप्लेन तुम्हाला सांगणार. बरोबर. फ्लोरोसिस नावाचा आजार जर झाला तर आपले हाडं ठिसूळणं वगैरे, दात कमकुवत होणं या सगळ्या गोष्टी होत असतात. बरोबर. चलो पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहता. प्लास्टिकचा पुनर्वापर उत्पादन व वापर कायदा 1991 प्रमाणे कॅरी बॅग वापरासाठी
कॅरी बॅग साठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकची जाडी किती मायक्रॉन असावी. बघा, एक कायदा करण्यात आला होता कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भानं, प्लास्टिकचा पुनर्वापर उत्पादन वापर कायदा 1991. प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की प्लास्टिकचा पुनर्वापर उत्पादन व वापर कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी या ठिकाणी अस्तित्वात आला, त्यावेळी तुम्हाला माहित पाहिजे तो 1991 साली अस्तित्वात आलेला आहे. याप्रमाणे या कायद्यानुसार कॅरीबॅग वापरास कॅरीबॅगसाठी म्हणजे कॅरीबॅगच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकची जाळी किती असावी, अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सांगता येईल 10 मायक्रॉन, 15 मायक्रॉन, 20 मायक्रॉन की म्हणजे 10 मायक्रॉन पेक्षा कमी, त्याच्यानंतर 15 मायक्रॉन पेक्षा कमी, 20 मायक्रॉन पेक्षा कमी की या ठिकाणी वरील पैकी एकही नाही. उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे, सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चलो बघा मग इथे या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल उत्तर, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देत चालायचं आहे किती मायक्रॉन पेक्षा किती मायक्रॉनच्या या ठिकाणी इथं निर्बंध घातला होता किंवा ठरवून देण्यात आलं होतं की कॅरीबॅग निर्मितीसाठी कोण किती जाळीचं या ठिकाणी प्लास्टिक वापरलं जाऊ शकतं या कायद्यानुसार, प्लास्टिकचा पुनर्वापर उत्पादन वापर कायदा 1991 प्रमाणे कॅरीबॅग साठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकची जाडी किती असायला पाहिजे, तर लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येऊन जातं यापैकी नाही. कारण का, तर इथं 20 मायक्रॉन पेक्षा कमी असं नाही येते, 20 मायक्रॉन पेक्षा जास्त असलं पाहिजे, 20 मायक्रॉन पेक्षा अधिक हे या ठिकाणी कायद्यामध्ये निश्चित करण्यात आलं होतं. बरोबर, त्याच्यानंतर आपण अलीकडे बघितलं तर प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बरोबर, कॅरीबॅग ज्या आहेत प्लास्टिकच्या त्यांच्या वापरावरती बंदी घालण्यात आलेली आहे, पण किती जाडीच्या कॅरीबॅग आपण वापरू शकतो, तर लक्षात ठेवायचं जुलै 2022 मध्ये या ठिकाणी तो नियम लागू करण्यात आलेला आहे प्लास्टिक बंदीचा. बरोबर, प्लास्टिक बंदी आणि मग याच्यानुसार किती मायक्रॉनच्या जाडीचं प्लास्टिक बंदी घालण्यात आलेलं आहे, तर लक्षात ठेवायचं 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीचं, कमी जाडी एवढ्यापेक्षा कमी जाडीचं जे प्लास्टिक असेल त्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. हे बंदी घालण्यात आलेलं आहे, याच्यावरती तुम्हाला याचा वापर करता येणार नाही. 50 मायक्रॉन पेक्षा जास्त जाडीचं जे प्लास्टिक असेल त्या कॅरीबॅग असतील त्या तुम्हाला वापरता येऊ शकतात, कमी जाडीच्या वापरता येत नाहीत, तो कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलेला आहे आणि याच्यासाठी दंडाची शिक्षा किती केली आहे, 5000 रुपये दंड या ठिकाणी ठोठावण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल, 50 मायक्रॉनवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर हा प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय की प्लास्टिकचा पुनर्वापर उत्पादन कायद्यानुसार या ठिकाणी एक किती म्हणजे कॅरीबॅग वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकची जाडी किती असायला पाहिजे हे कायद्यानुसार ठरवून दिलेलं होतं त्यावेळी कधी 1991 मध्ये, पण आता पूर्णपणे प्लास्टिकवरती बंदी घालली गेली आहे. तर कोणत्या प्लास्टिकवरती बंदी घातली आहे, तर 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवरती या ठिकाणी काय करण्यात आली आहे, बंदी घातली गेलेली आहे. चला मग या ठिकाणी इथं जोड्यालावरती प्रश्न परत एकदा, पर्यावरण संबंधी कायदे आणि वर्ष परत एकदा विचारलेला आहे. परत एकदा या ठिकाणी पर्यावरण संरक्षण कायदा, त्याच्यानंतर दुसरा आलेला पर्यावरण स्नेही कुपट्टी योजना, जैव औषधी कचऱ्याशी संबंधी कायदे आणि नगरपालिका कचरा नियोजन कायदे हे कोणत्या वर्षी कसे अस्तित्वात आले किंवा याच्या संदर्भामध्ये ही योजना आहे ती कोणत्या वर्षी अस्तित्वात आली या प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. तर तुम्हाला बघा 1991, 2000, 1986 आणि 1998 उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. सांगा बरं, पर्यावरणा संबंधीचे कायदे आणि पर्यावरण इथं वर्ष म्हणजे कधी पारित करण्यात आले, कधी लागू करण्यात आले हे कायदे विचारले गेलेले आहेत, कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला उत्तर सांगता येईल. सांगा उत्तर, थोडस 2 मिनिटांसाठी बाहेर जातो पाणी पितो, तोपर्यंत तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं उत्तर. बघा जर तुम्ही पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येऊन जातं. पर्याय क्रमांक 4 पाहत असताना जर बघितलं पर्यावरण संरक्षण कायदा हा एक या ठिकाणी आपल्याला माहित असतो, त्याच्यामुळे इथे त्यांनी 3 पर्याय इथं 3 वेळा दिलाय. बरोबर, मग पर्यावरण संरक्षण कायदा जर बघितलं तर 1986 चा आहे,
त्याच्यानंतर जर बघितलं तर पर्यावरण स्नेही कुपट्टी योजना जर बघितलं तर ती कधीची आहे 1991 ची आहे. त्याच्यानंतर जैव औषधी कचऱ्याशी संबंधीचे कायदा हा जर बघितला तर हा कधीचा आहे 1998 ची आहे. तर आणि नगरपालिका घनकचरा नियोजन कायदे जे आहेत ते कधीचं आहे तर 2000 साली या ठिकाणी कायदे हे पारित करण्यात आलेले आहेत. बरोबर तर ते याच्यावरून तुम्हाला उत्तर काढता आलं असतं. सगळे या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल, निश्चितपणे प्रश्न विचारला जाऊ शकेल. बरोबर हे वस्तूपणे बघून घ्यायचे कारण का तर डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की या ठिकाणी नगरपालिका घनकचरा नियोजन कायदे जे आहेत ते कोणत्या वर्षी पारित करण्यात आला होता तर तो 2000 साली पारित करण्यात आला. त्याच्यानंतर जैव औषधी कचऱ्याशी संबंधी कायदा कधी पारित करण्यात आला त्यावेळी तुम्हाला सांगायला पाहिजे 1998 साली पारित करण्यात आला. बरोबर पर्यावरण संरक्षण कायदा तर आपल्याला माहितीच आहे 1986 चा, ते आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितपणे सगळ्यांनाच माहित असतो. चालेल चलो पर्याय क्रमांक 4 पुढे जाऊया. बघा मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयनामुळे डायडॅश हा आजार होतो. मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयनामुळे डायडॅश हा आजार होतो. इटाई मिनामाटा मिथॅनोग्लोबिनिमिया आणि पोलिओ कोणता आजार या ठिकाणी होत असतो सांगू शकाल का रे? सांगा बरं की मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयनामुळे या ठिकाणी डायडॅश हा आजार होतो. इटाई मिथॅनोग्लोबिनिमिया मिनामिटा आणि पोलिओ उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगता येईल. लवकर सांगायचंय. पाऱ्याचं जर संचयन कशाच्या माध्यमातून पारा शरीरात जाईल आता तर पारा हा एकतर ध्वनी प्रदूषणाच्या माध्यमातून जाऊ शकतो किंवा जास्तीत जास्त जल प्रदूषण. बरोबर जल प्रदूषणाच्या माध्यमातून पाण्याच्या माध्यमातून हा शरीरामध्ये जातो शरीरामध्ये साचतो आणि त्याच्यामुळे कोणता आजार होऊ शकतो तर लक्षात ठेवायचं मिनामाटा. बरोबर मिनामाटा हा आजार होतो. बरोबर हे एक लक्षात ठेवायचं ज्यावरती प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर पोलिओ जर बघितलं तर हा हे नाहीये तो पाण्यामुळे संक्रमित होऊ शकेल किंवा हा नाही लाळेच्या माध्यमातून संक्रमित होऊ शकतो. त्याच्यानंतर इटाईटा आता पाण्याच्या प्रदूषणामुळे या ठिकाणी हे जे प्रदूषक आहेत पाण्याच्या माध्यमातून शरीरामध्ये संचित होणारे प्रदूषक त्याच्यामुळे कोणते आजार होऊ शकतात त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. चालेल मग इथं बघा या ठिकाणी पाऱ्याच्या आता इथं तुम्हाला सगळेच सांगून देतो. पारा पाऱ्यामुळे काय होतो तर मिनामाटा. बरोबर दुसरा या ठिकाणी जर बघितलं तर कॅडमियमच्या संचयनामुळे कोणता आजार होतो तर लक्षात ठेवायचं इटाई यावाच नाही का यांनी काय होतं माहिती का हाड दुखतात आपले सांधे जे असतात ना सांधे दुखतात या क्या इटाईमुळं आणि याला आऊच आऊच सुद्धा म्हटलं जातं कारण तो दुखतो खूप. जसं की चिकनगुनिया ज्या प्रकारात आला होता ना त्याच प्रकारामध्ये कॅडमियमच्या शरीरामध्ये साचण्यामुळं सांधे दुखतात आणि सांधे कॅडमियम हा इटाई तुम्हाला तेच म्हणलं की याला आऊच आऊच सुद्धा म्हटलं जातं. बरोबर आऊच आऊच ज्यावेळेस आपण एक वेळेस पायगोळे मुलींचा या ठिकाणी त्यांना थोडं जरी असलं की आऊच म्हणतात त्या मुलांच्या तोंडून हा शब्द ऐकायला मिळत नाही त्याच पद्धतीने या ठिकाणी आऊच आऊच इटाई हा या ठिकाणी जर बघितलं जापनीज शब्द आहे इटाई त्यालाच आऊच आऊच या ठिकाणी म्हटलं जातं. कॅडमियमच्या आधिक्यामुळे होणारा हा इटाई रोग. त्याच्यानंतर नायट्रेट्स जर या ठिकाणी शरीरामध्ये साचत असेल तर त्या नायट्रेट्समुळे या ठिकाणी ब्लू बेबी सिंड्रोम हा ब्लू बेबी सिंड्रोम म्हणजे काय होतं की मानवी शरीरामध्ये या ठिकाणी काय होतं म्हणजे लहान बाळाच्या शरीरावरती परिणाम करणारा हा या ठिकाणी नायट्रेट्स असतात. त्याच्यामुळं लहान बाळाचं जे शरीर असतात लहान बाळ जे असतात त्यांचं शरीर हे निळ्या स्वरूपाचं दिसतं. बरोबर आणि त्या शरीराला बाळाला काय म्हणत त्या रोगाला काय म्हटलं जातं तर ब्लू बेबी सिंड्रोम. निळ्या स्वरूपाचं शरीर दिसतं बघा हिरवट निळं थोडंसं दिसतं. रक्त ते त्या पद्धतीचं झालेलं असतं. नायट्रेट जर रक्तामध्ये मिक्स झालं तर या ठिकाणी ते काय होतं ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. बरोबर आणि ऑक्सिजनचा जर पुरवठा कमी होत असेल तर या ठिकाणी ते शरीर निळं पडायला सुरुवात करतं म्हणून या ठिकाणी ते काय होतं तर ब्लू बेबी सिंड्रोम होत असतो. त्याच्यानंतर फ्लोराईड्स या फ्लोराईड्सच्या आधिक्यामुळे काय होऊ शकतो कोणता रोग होऊ शकतो तो फ्लोरोसिस. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आर्सेनिक
आर्सेनिकच्या आधिक्यामुळे जर बघितलं तर ब्लॅक फूट डिसीज, ब्लॅक फूट हे आजार होतात, हे सगळे जल प्रदूषणाचे परिणाम आहेत. आता ब्लॅक फूट डिसीज म्हणजे काय, तर पाय जे असतात आपले गुडियापासून खाली ते काळे पडायला सुरुवात करतात, म्हणून याला या ठिकाणी काय म्हणलं होतं, ब्लॅक फूट डिसीज असं म्हटलं जातं. बरोबर, मग हे या ठिकाणी पारा, मिनामाटा, कॅडमियम, इटाई इटाई होतो, नायट्रेट्स पासून ब्लू बेबी सिंड्रोम होतो, त्याच्यानंतर फ्लोराइड्स पासून फ्लोरेसिस होतो, आणि आर्सेनिक पासून ब्लॅक फूट डिसीज या ठिकाणी हे रोग हे होत असतात. बरोबर, चलो या पद्धतीने या ठिकाणी पाहता येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय म्हणतोय, मोटार वाहनांमधील धूर सोडणाऱ्या नळीच्या शेवटी बसवलेल्या, बघा प्रश्न या ठिकाणी खूप महत्वाचा आहे बरं का, मोटार वाहनांमधील धूर सोडणाऱ्या नळीच्या शेवटी बसवलेल्या डॅश डॅश मुळे, म्हणजे कोणत्या उपकरण असतं ते डॅश डॅश मुळे बाहेर पडणाऱ्या कार्बन मोनॉक्साईडचे रूपांतर शुद्ध ऑक्सिजन मध्ये होते. कार्बन मोनॉक्साईडचं रूपांतर शुद्ध ऑक्सिजन मध्ये करणारा एक डिव्हाइस आहे जे कुठं बसवलेलं असतं, तर ते या ठिकाणी जे आपलं आपण काय म्हणतो धूर सोडणारी नळी, आपण काय म्हणतो त्याला सायलेन्सर, सायलेन्सर मध्ये बसवलेलं असतं. बरोबर, आणि सायलेन्सर मध्ये हा या ठिकाणी डिव्हाइस बसवलेला असतो, तो डिव्हाइसचं नाव काय आहे, फिल्टर, ईएसपी, थर्मोरिएक्टर की पोल्युशन रोज, सांगा बरं याचं उत्तर कोणतं, कोणत्या डिव्हाइसमुळे या कार्बन मोनॉक्साईडचं रूपांतर या प्युअर ऑक्सिजन मध्ये होतं, सांगू शकाल, लक्षात ठेवायचं, थर्मोरिएक्टर असतो तो, थर्मोरिएक्टर मध्ये काय होतं तर तो कुठे बसवले, सायलेन्सर मध्ये बसवलेला असतो, त्या सायलेन्सर मध्ये बसवल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, या कार्बन मोनॉक्साईड जो असतो त्याच्यामधून पास होत असताना त्याच्यामध्ये प्रक्रिया होते आणि इथून बाहेर येत असताना तो कसा होतो, तर ऑक्सिजनच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी तो बाहेर येतो. बरोबर, फिल्टर नाही, थर्मोरिएक्टर असतो तो. बरोबर, थर्मो रिएक्टरच्या माध्यमातून हे होत असतं. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 मध्ये विचारला गेला हा प्रश्न आहे. अलीकडे जर बघितलं तर वायू प्रदूषणाचं प्रमाण खूप प्रचंड प्रमाणामध्ये वाढल्या कारणानं याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. चालेल, चलो पुढचा प्रश्न घेऊया. परत एकदा दिले यादी आणि इथं दिलेलं दोन वेळा यादी दिल्या यांचा जोडल्यावरती प्रश्न विचारला गेला. राज्यसेवा मुख्य 2014 मध्ये प्रश्न विचारला गेला आहे, काय आहे, हरितगृह वायू आणि पृथ्वीच्या तापमान वृद्धीचा वाटा, म्हणजे इथं वायू दिलाय आणि त्यांच्यामुळे किती प्रमाणामध्ये किती पर्सेंटेज मध्ये इथं तापमान वाढ होते, अशा प्रकारचा हा प्रश्न विचारलाय. सांगू शकाल का रे उत्तर, बघा कार्बन डायऑक्साइड, मिथेन, क्लोरोफ्लोरो कार्बन याला सीएफसी असं म्हटलं जातं आणि नायट्रस ऑक्साईड. बरोबर, सांगा बरं याचं उत्तर, 0.6%, 14%, 20% आणि 60% सांगू शकाल. सगळ्यांनी उत्तर देत चालायचं. बघा मग या ठिकाणी हरितगृह वायू दिलाय, म्हणजे आपण ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतो आणि या ग्रीन हाऊस गॅसेस मध्ये या ठिकाणी त्यांचा वाटा या तापमान वाढीमध्ये किती आहे, पर्सेंटेज मध्ये तो वाटा विचारला गेलेला आहे. मग याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये देता येईल. येस, अगदी बरोबर आहे, लक्षात ठेवायचं, सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपण मागच्या लेक्चर्स मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला की सर्वात जास्त जो वाटा आहे तो कार्बन डायऑक्साईडचा आहे. मग अच जर चार असेल, अच चार असणारा पर्याय एकच आहे, पर्याय क्रमांक चार, याच्यावरून तुम्हाला उत्तर येऊन जातं ना, तापमान वाढीमध्ये सर्वात जास्त जो वाटा असेल तर तो कार्बन डायऑक्साईडचा आहे. आणि मग त्याच्यावरून तुम्हाला उत्तर काढता आलं असतं, कार्बन डायऑक्साईडचा 60% वाटा आहे. त्याच्यानंतर जर बघितला तर मिथेनचा जर बघितला तर तो किती आहे, 20% आहे. मिथेन कुठून उत्सर्जित होतो तर तुम्हाला सांगितलं होतं दलदलीचे प्रदेश आहेत त्या भागामधून या ठिकाणी उत्सर्जित होतो आणि भात शेतीच्या माध्यमातून सुद्धा मिथेन उत्सर्जित होत असतो. प्रश्न विचारला जाऊ शकतो की भात शेतीच्या माध्यमातून कोणता वायू हा वातावरणामध्ये उत्सर्जित केला जातो, तर मिथेन वायू आहे तो. त्याच्यानंतर सीएफसी, सीएफसी कुठून उत्सर्जित होत असतो, शीतक जे असतात, एसी असतील, रेफ्रिजरेटर असतील, यांच्या माध्यमातून क्लोरोफ्लोरो कार्बन काय होतो या वातावरणामध्ये उत्सर्जित होत असतो. बरोबर, मग या क्लोरोफ्लोरो कार्बनचा वाटा किती आहे तर तो 14% असलेला पाहायला मिळतोय. आणि नायट्रस ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड जो आहे या ठिकाणी 0.6% बरं का, 0.6% एवढं आहे. बरोबर, हे एक लक्षात ठेवायचं, 0.6% एवढ्या प्रमाणामध्ये हा काय करतोय तर इथं याचा तापमान वृद्धीमध्ये वाटा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तुम्हाला सांगितलं होतं या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. बरोबर, आणि नायट्रस ऑक्साईड तुम्हाला सांगितलं तापमान वृद्धीपेक्षा तो जास्तीत जास्त कशावरती परिणाम करतो तर तो
जो ओझोनचा थर आहे त्या ओझोन उच्च थराला क्षय करण्याचं काम या वायूने केलेलं असतं. हा प्रामुख्याने तिथं आपल्याला एक बॅड कंटेंट म्हणून या ठिकाणी काम करतोय. कुठं? तर ओझोनच्या थराला क्षय करण्याचं काम, तो त्याची जी लेअर आहे तो कमी करण्याचं काम या नायट्रस ऑक्साईडच्या माध्यमातून केलं जातं. बरोबर, तो ग्रीन हाऊस गॅसेस पेक्षा जास्त काम तिकडे करतोय. चलो, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येऊन जातं. पृथ्वीवरील तापमान वाढीमुळे जर समुद्राची जल पातळी 1 मीटर वाढली. बघा, प्रश्न खूप जबरदस्त बरं का. राज्यसभा मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न 2014 ला विचारलाय. तर बघा प्रश्न काय विचारलाय, पृथ्वीवरील तापमान वाढीमुळे जे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो आपण त्याच्यामुळे समुद्र पातळी जर 1 मीटरने वाढली तर कोलकाता शहराचा किती टक्के भाग पाण्याखाली जाईल, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तुम्हाला म्हणत होतो की ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होतंय, तर ध्रुवावरचे जे बर्फ आहेत ते बर्फ वितळत आहेत आणि बर्फ वितळल्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी ही वाढते, जमिनीचा भाग कमी होतोय. आणि मग अशा प्रकारे 1 मीटर जर समुद्राची पाणी पातळी वाढली बंगालच्या उपसागराची, तर कोलकाताचा किती टक्के भाग हा पाण्याखाली जाऊ शकतो, अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. सांगू शकाल का किती टक्के जाऊ शकतो? तर 30%, 40%, 50% की 60%? उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये देता येईल. किती टक्के भाग हा पाण्याखाली जाऊ शकतो जर 1 मीटरने जर पाणी पातळी वाढली ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम. बरोबर, तर लक्षात ठेवायचं 50% भाग जो आहे तो 50% भाग कुठं जाऊ शकतो, तर कोलकाता शहराचा पाण्याखाली जाऊ शकतो, अगदी समुद्राच्या काठावरती बसलेला असल्या कारणानं. पर्याय क्रमांक 3, 50% भाग हा या ठिकाणी पाण्याखाली जाऊ शकतो, प्रश्न हे विचारले गेलेले आहेत. परत एकदा सांगतो, यांची रिव्हिजन करणं गरजेचं आहे, ठोसपणे बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जागतिक तापमान ग्लोबल वॉर्मिंग संदर्भामध्येच प्रश्न आहे. जर जागतिक तापमान 2 डिग्री सेल्सिअसने वाढले तर पृथ्वीवर खालीलपैकी कोणते परिणाम पाहण्याची शक्यता, परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यसेवा मुख्य 2013, 13 आणि 14 डायरेक्टली अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे. जर जागतिक तापमान वाढ 2 डिग्री सेल्सिअसने झाली तर पृथ्वीवर खालीलपैकी कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे. वार्षिक पूर, कीटकनाशकामुळे होणारे आजार जसे मलेरिया यांचं प्रमाण वाढेल, शेती विभागात बदल होईल, प्राणी आणि वनस्पतीच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होतील. तर या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायची की याचं उत्तर काय येईल, तर वार्षिक पूर तर येणारच आहे निश्चितपणे. जर हिमालयीन प्रदेशामध्ये जसं की उंचीच्या प्रदेशांमध्ये त्यांना बर्फ उतरायला लागला तर निश्चितपणे या ठिकाणी पुराचं प्रमाण वाढणार आहे. अवेळी या ठिकाणी काय होणार आहे, पर्जन्यवृष्टी होणार आहे, अतिपर्जन्य होऊ शकेल कदाचित, त्याच्यामुळे पूर परिणाम हा जास्त असणार आहे. म्हणून याचं उत्तर या ठिकाणी अतर आहे. कीटकांमुळे होणारे रोग हे जास्तीत जास्त वाढणार आहेत, कारण कीटकांची संख्या वाढणार आहे, कीटकांची संख्या वाढणार आहे कारण पक्षी वगैरे जे आहेत या तापमान वृद्धीमुळं ग्लोबल वॉर्मिंगमुळं मृत्यू पावतील. आणि पक्ष्यांचं काम काय असतं, कीटकांना नियंत्रित ठेवणं, कीटकांची संख्या नियंत्रित ठेवणं. जर अलीकडे बघितलं तर पृथ्वी तलावरती सर्वात जास्त ज्या प्रजाती आहेत, ज्या कोणत्या सजीवाच्या आहेत, तर त्या कीटकांच्या आहेत. प्रश्न हा सुद्धा विचारला जाऊ शकतो की पृथ्वी तलावरती सर्वात जास्त प्रजाती खालीलपैकी कोणत्या सजीवाच्या आहेत, त्यामध्ये वनस्पती असेल, कीटक असतील, पक्षी असतील आणि वन्यजीव असतील. असं जर लिहिलं तर कीटक हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न मला वाटतं विचारलाय, हा सुद्धा प्रश्न विचारून झालाय. पुढे आपण पाहणारच आहोत. बरोबर, पुढे म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ते पाहूया. चालेल, मग इथं लक्षात ठेवायचं याचं पर्याय क्रमांक कसं येईल, अबकड पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येऊन जातं. सगळेचे सगळे परिणाम हे ग्लोबल वॉर्मिंगचे होणार आहेत. बरोबर, तो एक प्रश्न लक्षात ठेवा. कीटकांच्या संदर्भानं सगळ्यात जास्त प्रजाती कोणत्या सजीवाच्या आढळतात, तर कीटकांच्या आढळतात. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे, जागतिक तापमान वाढीमुळे एवढे परिणाम होणार आहेत. आणि तुम्हाला अगोदरही सांगितलं की ही जागतिक तापमान वाढ जी आहे ती मागच्या 100 वर्षामध्ये किती डिग्री सेल्सिअसनं झाली आहे, 1.2 डिग्री सेल्सिअसनं झाली आहे. बरोबर, आणि ही 2100 या वर्षापर्यंत आपल्याला कितीपर्यंत नियंत्रित ठेवायचे, तर 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत या ठिकाणी नियंत्रित ठेवण्याचं टार्गेट आपण ठेवलेलं आहे. जागतिक स्तरावरचे टार्गेट आहे. हे दोन्ही फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आतापर्यंत मागच्या 100 वर्षामध्ये किती डिग्री सेल्सिअसनं सरासरी वाढ झाली आहे, तर ती झाली आहे 1.2 डिग्री सेल्सिअसनं. आता इथून पुढं म्हणजे या ठिकाणी 2100 या वर्षापर्यंत किती डिग्री सेल्सिअसनं आपल्या
इथं वाढू दे कितीपर्यंत वाढलं पाहिजे तर ते 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत जास्तीत जास्त गेलं पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी मध्ये राखण्यात जर यश आलं तर अति उत्तम असणार आहे. बरोबर, मग हे 1.5 डिग्री सेल्सिअसचं एक टार्गेट लक्षात ठेवायचं, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. चालेल, यावरती या ठिकाणी हे 15 प्रश्न आज आपण कव्हर केलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये उद्या सुद्धा 6 वाजता लेक्चर असणारच आहे. बरोबर, ते एक व्यवस्थितपणे बघून घ्या. पर्यावरणाचे तुमचे सगळे पॉईंट इथं कव्हर होऊन जातील. चालेल, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन या माध्यमातून होते. पुन्हा एकदा विनंती असेल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचंय. जर या ठिकाणी लाईक केलं नसेल तर लाईक सुद्धा करून घ्यायचं आहे. चालेल, या ठिकाणी थांबूया. थँक्यू, थँक्यू सो मच. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, अदरवाईज आपल्याला थांबता येईल. चालेल, थांबूया आपण या ठिकाणी. चला थांबूया मग. थँक्यू, थँक्यू सो मच. चलो ठीक आहे. डेली 6 असतो का? येस येस, दररोज 6 वाजता, दररोज 6 वाजता लेक्चर आहे. नो प्रॉब्लेम, चुकू दे हरकत नाही. पण येणारे प्रश्न हे तुमचे परत एकदा बरोबर येतील. जेव्हा परीक्षेमध्ये उत्तर येतील त्यावेळेस तुमच्या समोर या ठिकाणी कधी चुकणार नाहीत ते प्रश्न. इथं आज चुकू द्या, काही हरकत नाही. एन्व्हायरमेंट हा विषय जर बघितल्यासाठी आपल्यासाठी नवीनच आहे. बरोबर, कारण एन्व्हायरमेंट आतापर्यंत तुम्ही कधी बघितलंच नाहीये ना. ज्योग्राफी वगैरे इतर प्रश्न तुम्ही बघितलेले असतात. चालेल, सो या ठिकाणी याच्याकडे लक्ष द्यायचंय. चुकली तरी हरकत नाही, पण उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. उत्तर दिले, मैदानामध्ये उतरलात, हीच खूप मोठी गोष्ट आहे. उत्तर चुकतील म्हणून जर आपण आपण तलवार मॅन करून ठेवली हरतोल म्हणून तर त्याला अर्थ नाही. बरोबर, लढायला उतरलात हीच आपल्यासाठी जीत असणार आहे. चलो चलो, थँक्यू, थँक्यू सो मच. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायची, त्याची लिंक तुम्हाला सांगतो. @ अबुज पाटील ABUJ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि चॅट बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला ती पिन केलेली आहे, ती सुद्धा बघून घ्यायची. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. @ अबुज पाटील टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला याचं PDF उपलब्ध करून देतो. चालेल, चलो, थँक्यू, थँक्यू सो मच.